राज्यातल्या शेतकरी आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासमवेत सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। शेतकरी शिष्टमंडळासमवेत विधान भवनात झालेल्या बैठकीनंतर ते काल बोलत होते। या संदर्भात विधिमंडळाच्या सभागृहात निवेदनाद्वारे आज माहिती देण्यात येईल। शेतकऱ्यांनी लॉंग मार्च आंदोलन थांबवावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। एकंदरीत ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे आणि चर्चा सकारात्मक झालेली आहे। त्यामुळे सभागृहामध्ये झालेल्या चर्चेवर निवेदन केलं जाईल आणि एकंदरीत जी काही चर्चा होती ती सकारात्मक झालेली आहे। लॉंगमार्च जे मागे घेण्याचं देखील आवाहन आम्ही त्यांना केलेलं आहे आणि विनंती त्यांना केलेली आहे। 3 तास चाललेल्या या बैठकीत आदिवासी परंपरागत पद्धतीनं कसत असलेल्या जमिनी वनहक्क दावे कांद्याचा प्रश्न शेतकऱ्यांना 12 तास वीज गायरान जमिनी कृषी कर्ज इत्यादी विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह इतर काही मंत्री आणि अधिकारी तसंच शेतकरी शिष्टमंडळातले माजी आमदार जीवा गावित डॉ अशोक ढवळे विनोद निकोले अजित नवले आदी नेते यावेळी उपस्थित होते। सरकारसमवेत झालेली चर्चा सकारात्मक झाल्याचं गावित यांनी सांगितलं। लॉंग मार्च सध्या ठाणे जिल्ह्यातल्या वाशिंद इथं पोहोचला असून सरकार मागण्यांसंदर्भात शासन आदेश काढेपर्यंत मोर्चा तिथेच थांबणार असल्याची माहिती त्यांनी दिली। कांद्याचा प्रश्न आहे, आपले घरकुल योजनेचा प्रश्न आहे, तसंच अंगणवाडीच्या वेतनाचा आणि मानधनाचा प्रश्न आहे। हे प्रश्नावरती चर्चा चांगल्या प्रकारची झालेली आहे। आमचा मोर्चा तूर्त थांबलेला आहे, आम्ही वाशिंदला थांबतोय आणि वाशिंदला एवढ्यापर्यंत थांबणार आहोत की जोपर्यंत आमचे जे काही निर्णय झालेले आहेत सरकारने निर्णय केले ते निर्णय खाली तळापर्यंत तालुका पातळीपर्यंत गाव पातळीपर्यंत त्यांची सरकारची यंत्रणा काम करणार नाही त्या निर्णयावरती आदेशावरती तोपर्यंत आम्ही वाशिंदवर हलणार नाही। शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईच्या दिशेनं हा लॉंग मार्च सुरू केला होता।